आता या महारेणूंची निर्मिती कशी झालेली आहे, मग ते नैसर्गिक असेल किंवा मानवनिर्मित असेल, तर या महारेणूंची जी काही संरचना आहे ही तयार होताना काय झालेलं आहे, तर अनेक लहान घटक एकमेकांना काय झालेले आहेत, नियमित पद्धतीने जोडून तयार होते. याचं जर उदाहरण जर आपल्याला घेतलं तर हा जर आपण CH3 हा एक घटक आहे, याच घटकाला आपण पुढचा एक घटक जोडला हाच CH3, म्हणजे हे जे काही घटक आहेत हे कसे आहेत, सारखेच आहेत. म्हणजे हा जो CH3 हा एक गट आहे, CH3 हा दुसरा गट आहे, याच गटाला मी पुन्हा CH3 असं जर मी जोडलं तर हे आपण कितीही पद्धतीने मध्ये आपण काय करू शकतो, जोडू शकतो, आणि ह्याच्यातून काय होऊ शकतो, कार्बनचा महारेणू आपण तयार करू शकतो. मग हे जे काही महारेणू तयार होणार आहेत या महारेणूंना काय म्हटलं जातं, तर बहुवारिक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, बहुवारिक असं म्हटलं जातं. मग आता बहुवारिके म्हणजे काय आहे त्याची व्याख्या जर आपल्याला बघायची झाली तर लहान घटकाच्या नियमित पुनरावृत्तीने तयार होणारा जो काही महारेणू असेल त्याला काय म्हणतो आपण, बहुवारिक असं म्हणतो. जसं मी आत्ता उदाहरण सांगितलं की CH3 म्हणजेच हा CH3 एक लहान घटक आहे, याची मी काय केली, नियमित पुनरावृत्ती केली, यालाच पुन्हा एकदा एक त्या ठिकाणी एकेरी बंध केला CH3, यालाच पुन्हा केला मी एकेरी बंध CH3 केलं. म्हणजे लहान हा CH3 हा एकच घटक आहे, पण हा घटकाची मी काय केली, गेली त्या ठिकाणी पुनरावृत्ती केली गेली, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर बहुवारिक असं म्हटलं जातं. आता बहुवारिक तयार होताना जो लहान घटक असतो, म्हणजे आत्ता जसं मी आत्ता उदाहरणामध्ये सांगितलं की CH3, तर या CH3 मधला हा जो काही एक गट असेल किंवा एक घटक जो काही असेल, या घटकाला काय म्हटलं जातं, त्या लहान घटकाला, तर एकवारिक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, एकवारिक. म्हणजे हा जो काही महारेणू आहे CH3, तर हा जो काही CH3 आहे या CH3ला काय म्हणणार आहात तुम्ही, एकवारिक असं म्हटलं जातं. आता ज्या अभिक्रियेने एकवारिक रेणूंपासून काय तयार होतो, बहुवारिक तयार होतो. आता बहुवारिक तयार होतो त्या अभिक्रियेला काय म्हटलं जातं, बहुवारिकन असं म्हटलं जातं. म्हणजे काय असणार आहे, जर समजा मी असं लिहिलं CH3 + CH3, म्हणजे एकच घटक आहे तो रिपीट केला आहे, त्याची पुनरावृत्ती झाली आहे, आणि मग ह्याच्यापासून काय तयार होणार आहे ह्या अभिक्रियेमध्ये, तर C2H6. म्हणजे काय झाली ही अभिक्रिया, जी काही झाली या अभिक्रियेमध्ये काय झालं, तर हे एकवारिक रेणू गट आहे, एकवारिक रेणू आहे, आणि या एकवारिक रेणूंपासून हे काय तयार झालेलं आहे, तर बहुवारिक तयार झालेलं आहे. मग आता ही जी काही अभिक्रिया आहे या अभिक्रियेला काय म्हटलं जातं, तर बहुवारिकन असं म्हटलं जातं. मग आता ही बहुवारिकन जी काही आपण तयार झालेली जी काही रेणूसूत्र आहेत, या रेणूसूत्रांचे जर आपल्याला उपयोग जर आपण बघायचं ठरवलं तर इथे तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. मग आता पॉलिएथिलीन असेल, म्हणजे एथिलीन म्हणजे कुठं, त्याच्यामध्ये रचनासूत्र जो आहे हा एथिलीन एक घटक आहे. या पॉलिस्टायरीनमध्ये स्टायरीन हा एक घटक आहे, या स्टायरीन या घटकाचं काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली. पॉलिएथिलीनमध्ये एथिलीन या घटकाची काय झाली, पुनरावृत्ती झाली. पॉलिऑक्रिलो ह्याच्यामध्ये काय झालं आहे, तर ॲक्रिलो नायट्राईल ह्या घटकाची काय झालेली, पुनरावृत्ती झालेली. अशा पद्धतीने हे काय होऊ शकते, तर कार्बनचे बहुवारिक तयार होत आहेत. मग यांचा उपयोग आपल्याला कशा कशासाठी होतोय, तर पॉलिएथिलीन असेल तर आपल्याला पिशव्या असतील, खेळाडूंचे जे काही कपडे असतात हे कपडे तयार करण्याकरता, पॉलिस्टायरीन असेल तर थर्माकोलच्या वस्तू असतील, पॉलिवायनाईल असेल तर PVC पाईप असतील, पिशव्या असतील, त्याच्यानंतर पॉलिॲक्रिलो नायट्राईल जे असेल ते गरम कपडे किंवा ब्लँकेट तयार करण्यासाठी, टेप्लॉन असेल तर आपल्याला निर्लेपचे जे आपण तवा किंवा निर्लेपची जी काही वेगवेगळी भांडी वापरतो त्या भांड्या वरती जो काही लेअर दिलेला असतो काळा, तो बनवण्याकरता काय केलं जातं, टेप्लॉन वापरलं जातं. पॉलिप्रोपिलिन जो काही आहे, इंजेक्शनची जी आपली सिरिंज असतील, टेबल असतील, खुर्ची असतील, हे तयार करण्याकरता काय केलं जातं, तर या बहुवारिकांचा आपल्याला उपयोग होतोय. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की आपण सगळी सजीवसृष्टी जी आहे या सजीवसृष्टीचा आधारस्तंभ म्हणजेच काय आहे, तर हा कार्बन आहे, आणि या कार्बनचे महारेणू आहे. मग आता हे जे काही आत्ता आपण उदाहरणं जी काही आपण बघितली ते बघताना काय लक्षात आलं, तर एकाच एकवारिकाच्या पुनरावृत्तीने बनलेले आहेत. पॉलिएथिलीन एथिलीन या घटकापासून बनलेले आहेत, पॉलिस्टायरीन कशापासून बनलेली आहे, तर स्टायरीन या घटकापासून बनलेले आहेत. म्हणजे एकाच एकवारिकेच्या घटकाची पुनरावृत्ती इथे होते आणि त्याच्यापासून काय तयार होतो आहे, तर महारेणू तयार होतो. आता दुसरा प्रकार म्हणजे कोणता आहे, तर दोन किंवा अधिक एकवारिकांपासून. म्हणजे आता जसं आधी आपण एकाच घटकाची बघितली तसं आपण काय बघणार आहोत, तर दोन किंवा अधिक एकवारिकांपासून बनलेले जे काही बहुवारिके असतात त्यांना काय म्हटलं जातं, तर सहबहुवारिके असं म्हटलं जातं.
आता एकवारिकांचं हे जे काही स्वरूप असतं त्याच्या जे काही या संरचना असतात या प्रकारानुसार काय होणार आहे तर हे जे काही बहुवारिक तयार होतात या बहुवारिकांना काय मिळणार आहेत तर वेगवेगळे असे गुणधर्म त्यांना प्रत्येकाला प्राप्त होणार आहेत. म्हणजे जे आपण आत्ता उपयोग बघितले पी व्ही सी जे असेल तर पाईप म्हणजे त्याचा जो काही एक त्याला कणखरपणा किंवा एक त्याच्या कडकपणा जो काही गुणधर्म आलेला असेल तो त्याच्यामध्ये वापरलेला जो काही जो कार्बनचा जो काही त्या ठिकाणी घटक असेल त्या घटकाची काय आलेले असतील गुणधर्म आलेले असतील. आता एकवारिकांचं हे जे काही स्वरूप आपण बघितलं की त्याच्यामुळे गुणधर्म प्राप्त होत आहेत तर हे नैसर्गिक जे काही बहुवारिकं असतील ह्यांच्या संघटन आणि संरचनेबद्दल जर आकलन जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर विघटन घडवून आणलं आणि मग या विघटनानंतर मग त्याची संरचना कशी आहे किंवा त्याचं संघटन कसं आहे ह्याचं काय केलं गेलं त्याचा अभ्यास केला गेला आणि हा अभ्यास आपल्याला काय दिलेला आहे तर पुढच्या तक्त्यामध्ये दिलेला आहे. आता हे पुढच्या तक्त्यामध्ये देताना काय झालेलं आहे तर उदाहरणांमधली ही जी काही बहुवारिकं आहेत ही एकवारिकेची जी काही पुनरावृत्तीने बनलेली आहेत म्हणजे हे एथिलीन एकवारिक आहे ही बहुवारिकन प्रक्रिया आणि त्याच्यापासून काय तयार झालेले आहे तर हे पॉलिएथिलीन तयार झाले. म्हणजे हा घटक काय आहे तुमचा एकच आहे. या घटकाचे जे काही गुणधर्म असतील हे गुणधर्म कशाला आलेले असतील तर या पॉलिएथिलीन या घटकाला आले.